सर्व बी ए पार्ट वनच्या म्हणजे सेमिस्टर वनच्या विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत। सर्व विद्यार्थ्यांना सूचना अशी आहे की आपल्याला मी जे युनिट वन मधील नोट्स सेंड केलेले होते, ॲडम स्मिथची व्याख्या वैशिष्ट्य गुंदोज, रॉबिनची व्याख्या वैशिष्ट्य गुंदोज, मार्शलची व्याख्या वैशिष्ट्य गुंदोज, आर्थिक नियम म्हणजे काय, त्याचे प्रकार आणि वैशिष्ट्ये, हा सर्व भाग मी तुम्हाला नोट्सच्या स्वरूपात व्हॉट्सअपद्वारे सेंड केलेला होता। त्यामुळे ते चारही प्रश्न तुम्ही व्यवस्थित केले तर युनिट वनमधील तुमचे जे 20 मार्क आहे ते 20 मार्क चांगल्या प्रकारे कव्हर होऊ शकते। म्हणून जो भाग सांगितला तेवढा अभ्यास करून ठेवा, कारण कोरोनाची स्थिती असल्यामुळे महाविद्यालय आपल्याला येणं सध्या शक्य नाही। जेव्हा नियम होईल तेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये याल, तोपर्यंत तुम्ही घरी चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकता। मी जे नोट्स तुम्हाला सेंड केले ते चांगल्या प्रकारे अभ्यास करून ठेवा। तो जर भाग चांगला अभ्यास केला तर ते तुम्हाला प्रश्न पाठवतील, परीक्षेमध्ये आले तर ते चांगल्या प्रकारे लिहिता येईल। म्हणजे युनिट वनमधला जो भाग आहे तो चांगला व्यवस्थित करून ठेवा। युनिट दोनमध्ये मागणीचा नियम, ते मागणी नियमाची व्याख्या, मागणीचा नियम, मागणीतील विस्तार आणि संकोच, वृद्धी, ह्रास यामध्ये कोणता फरक असतो, त्याचा संबंध कसा असतो, हा सर्व सविस्तर भाग मी तुम्हाला सेंड केला होता आणि व्हिडिओ पण तुम्हाला मी सेंड केला होता। त्याच्या पुरवठा म्हणजे काय, साठा म्हणजे काय, त्यामध्ये फरक कोणता, पुरवठा नियम आकृती सहित स्पष्ट करा असा 16 मार्काचा प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो। त्यानंतर बाजार संतुलन म्हणजे काय, हा सर्व भाग मी तुम्हाला व्हिडिओद्वारे सेंड केला होता। युनिट टूमध्ये सर्व भाग मी तुम्हाला व्हिडिओद्वारे सेंड केला होता। ते व्यवस्थित तुम्ही लिहून ठेवा, जे डायग्राम आहे आकृती आहे ते व्यवस्थित करून ठेवा, आणि डायग्राम आकृत्या काढल्याशिवाय त्या विषयाच्या प्रश्नाला जास्त महत्त्व येत नाही। आणि मी जो भाग पाठवला तो व्यवस्थित पाठवला आहे, तेवढा जरी अभ्यास केला, आणि त्यामध्येच युनिट टूमधला जो भाग होता एक मागणीची लवचिकता, मागणीची मागच्या व्हिडिओमध्ये आपण मागणीची लवचिकता म्हणजे काय, या मागणीच्या लवचे प्रकार कोणते, हा भाग आपण पाहिला होता। तर मागणीच्या नियमात मागणीचा आणि किमतीचा संबंध स्पष्ट केला जातो, कमी किमतीला जास्त मागणी होते, जास्त किमतीला कमी मागणी होते, मागणी किमतीच्या उलट दिशेने बदलते, परंतु कमी किमतीला मागणी जास्त का होते किंवा किंमत वाढली तर मागणी का बरं कमी होते, याचं स्पष्टीकरण मागणीचा नियम देऊ शकत नाही आणि म्हणून मागणीच्या लवचिकतेचा अभ्यास करावा लागतो, असं आपला भाग मागच्या व्हिडिओने घेतला होता। तर मागणीची लवचिकता, लवचिकता म्हणजे बदल होय, लवचिकता म्हणजे बदल होय। रबर आपण ताणतो किंवा सोडतो, कमी जास्त होतो रबर, परंतु लाकूड मात्र कमी जास्त होत नाही। म्हणजे एखाद्या वस्तूची आकुंचन आणि प्रसरण पावण्याची क्षमता, एखाद्या वस्तूची आकुंचन आणि प्रसरण पावण्याची क्षमता म्हणजे लवचिकता होय। या लवचिकतेचे 4 प्रकार होते, एक किंमत लवचिकता, दुसरा उत्पन्न लवचिकता, तिसरा प्रतिस्थापन लवचिकता आणि चौथा तिरकस लवचिकता। किंमत लवचिकता, उत्पन्न लवचिकता, प्रतिस्थापन लवचिकता आणि तिरकस लवचिकता, या 4 प्रकारापैकी आपल्याला किंमत लवचिकता अभ्यास करावा लागतो। म्हणजे या परीक्षेत तुम्हाला किंमत लवचिकता म्हणजे काय, त्या किंमत लवचिकचे प्रकार कोणते, असा 4 मार्काचा किंवा 8 मार्काचा प्रश्न विचारू शकतो, किंवा 16 मार्काकरिता किंमत लवचिकता ही संकल्पना स्पष्ट करून त्या किंमत लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो। चांगल्या प्रकारे अभ्यास केला तर आपल्याला ते लिहिता येईल। तर किंमत लवचिकता, मागणीतील शेकडा बदलाचे किमतीतील शेकडा बदलाशी असलेले प्रमाण म्हणजे किंमत लवचिकता होय। का म्हणालो मी, मागणीतील शेकडा बदलाचे किमतीतील शेकडा बदलाशी असलेले प्रमाण म्हणजे मागणीची लवचिकता होय। म्हणून मागणीची जे लवचिक सूत्र आपल्याला, मागणीची लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागीला किमतीतील शेकडा बदल, असं स्पष्टीकरण मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सेंड केलं होतं। या किंमत लवचिकतेचे 5 प्रकार आहे, किंमत लवचिकतेचे 5 प्रकार आहे। नंबर 1 पूर्णपणे लवचिक, पूर्णपणे अलवचिक, पूर्णपणे लवचिक आणि पूर्णपणे अलवचिक। नंबर 1 होता पूर्णपणे लवचिक, पूर्णपणे लवचिक हे लवचिकता ही अनंत आहे। पूर्णपणे लवचिक, जेव्हा वस्तूच्या किमतीत थोडा बदल होतो, जेव्हा वस्तूच्या किमतीत थोडा बदल होतो किंवा अल्प बदल होतो, परंतु मागणीत मात्र मोठ्या प्रमाणावर बदल होतो। म्हणजे किमतीतील बदल हा लक्षात येत नाही, परंतु मागणीत मात्र मोठ्या प्रमाणावर बदल होतो, म्हणून त्या प्रकाराला पूर्णपणे लवचिक मागणीच म्हणतात। जेव्हा वस्तूच्या किमतीत थोडा बदल होतो पण मागणीत मात्र मोठ्या प्रमाणावर बदल होतो, म्हणून त्याला पूर्णपणे लवचिक मागणी म्हणतात। याचा वक्र हा आडव्या अक्षाला समांतर असतो, ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं। दुसरा प्रकार होता पूर्णपणे अलवचिक,
दूसरा पद होता पूर्णपने अलौकिक, पूर्णपने अलौकिक, पूर्णपने अलौकिक म्हणजे लौकिकता, लौकिकता शून्य, लौकिकता ही म्हणजे इलेक्ट्रिक, लौकिकता शून्य, पूर्णपणे अलौकिक। जेव्हा वस्तूच्या किमतीत किती बदल झाला, वस्तूच्या किमतीत 10, 20, 30 किती बदल झाला, मागणीत मात्र बदल होत नाही। वस्तूच्या किमतीत किती बदल झाला पण मागणीत मात्र काहीच बदल होत नाही, म्हणजे मागणीची लवचिकता, म्हणजे मागणीमध्ये शून्य बदल होतो, त्याला म्हणतात पूर्णपणे अलौचिक मागणी म्हणतात। उदाहरणार्थ सांगायचं झालं, मिठाची मागणी अलौचिक आहे। मीठ अशी वस्तू आहे जी जीवनावश्यक वस्तू आहे, मीठच्या किमती कमी झाल्या म्हणून आपण 4-5 पोती काय घेत नाही, आणि मीठ स्वस्त आणि महाग झालं म्हणून मिठाशिवाय राहू शकत नाही। मीठ हे जीवनावश्यक वस्तू आहे, ती फारच गरजेची आहे, म्हणून मिठाची मागणी अलौचिक असते, म्हणजे मिठाची मागणी बदलत नाही, किंमत वाढली का आणि कमी झाली का। अशा प्रकारे ज्या वस्तूची किंमत कमी जास्त झाली, मागणीत मात्र कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही, म्हणून त्याला पूर्णपणे अलौचिक मागणी म्हणतात। याचा उत्तर हा उभ्या अक्षाला समांतर असतो, या सर्वविषयीचं स्पष्टीकरण आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं। म्हणजे किंमत लवचिकचे जे 5 प्रकार आहे, त्या 5 प्रकारापैकी पूर्णपणे लवचिक, पूर्णपणे अलौचिक हे दोन्ही प्रकार मागच्या व्हिडिओत बघितले होते। तिसरा प्रकार आहे जास्त लवचिक मागणी, तिसरा प्रकार जास्त लवचिक, जास्त लवचिक मागणी म्हणजे लवचिकता एकापेक्षा जास्त, लवचिकता एकापेक्षा जास्त, जास्त लवचिक मागणी म्हणजे लवचिकता, ही म्हणजे इंग्लिश लवचिकता एकापेक्षा जास्त। जेव्हा वस्तूच्या किमतीत, जेव्हा वस्तूच्या किमतीत कमी बदल होतो, जेव्हा वस्तूच्या किमतीत कमी बदल होतो पण मागणीत मात्र मोठ्या प्रमाणावर बदल होतो, वस्तूच्या किमतीत कमी बदल होतो मागणीत मात्र मोठ्या प्रमाणावर बदल होतो, म्हणून त्याला जास्त लवचिक मागणी म्हणतात। उदाहरणं समजा जे किंमत आहे ती म्हणजे प्राईस, ती म्हणजे प्राईस, डी म्हणजे डिमांड, डी म्हणजे डिमांड मागणी। किंमत समजा 10 रुपये असेल, किंमत 10 असेल, मागणी समजा 10 असेल, किंमत 10 मागणी 10, किंमत समजा 5 झाली, किंमत 5 झाली, किंमत 5 म्हणजे 5 झाली कमी झाली, किंमत कमी झाली, मागणी मात्र या ठिकाणी 30 झाली, मागणी 30 झाली, किमती बदल किती आहे, किमती बदल 5 बदल आहे, किमती बदल 5 इकडे लावलं किती आहे, 20 किती आहे, 20 इकडे 5 बदल आहे, इकडे 20 बदल आहे। अशा प्रकारे किंमत कमी बदल झाली, मागणी मात्र जास्त बदलली, त्याला म्हणतात जास्त लवचिक मागणी म्हणतात। दुसरे म्हणतात त्याच्या किमतीने 10% बदल झाला असेल, किमतीमध्ये 10% बदल झाला असेल आणि मागणीत मात्र 20% बदल झाला असेल, किमती बदल 10%, मागणी बदल 20%, 20/10 म्हणजे 2 मागणीची लवचिकता एकापेक्षा जास्त आहे, असं म्हणजे उदाहरणार्थ हे स्पष्ट केल्यानंतर हे स्पष्ट आकृती आधारे स्पष्ट करता येते। जास्त लवचिक मागणी OX OY, इथे मागणी, इथे किंमत, मागणी आणि किंमत, समजा सुरुवातीला OP एवढी किंमत होती, मागणी आपली OM एवढी होती, मागणी OM एवढी होती, किंमत OP एवढी, मागणी OM एवढी, किंमत कमी झाली, किंमत कमी झाली, मागणी वाढली, किंमत कमी झाली, मागणी वाढली, किंमत P1 पर्यंत किंमत कमी झाली, मागणी M1 पर्यंत वाढली। समजा हा फरक बदल 5% असेल आणि हा 10% असेल, ठीक, इकडे हा मागणी वक्र DD, मागणी वक्र DD, मागणी वक्र इथे A आणि B, जास्त लवचिक मागणी, जास्त लवचिक मागणी वक्र म्हणजे लवचिकता, लवचिकता, लवचिकता एकापेक्षा जास्त, लवचिकता, लवचिकता एकापेक्षा जास्त, लवचिकता एकापेक्षा, एकापेक्षा जास्त, लवचिकता ही म्हणजे इलेक्ट्रिक, लवचिकता एकापेक्षा जास्त। या आकृतीमध्ये आडव्या अक्ष मागणी आहे, उभ्या अक्ष किंमत आहे, DD मागणीचा वक्र आहे। या वक्रावर एक बिंदू स्पष्ट करतो, OP एवढी जेव्हा किंमत होती तेव्हा मागणी OM एवढी होती। बी बिंदू स्पष्ट करतो, किंमत P पासून P1 कमी झाली, म्हणजे किंमत P पासून P1 कमी झाली, म्हणजे किंमत 5% कमी झाली, मागणी मात्र 10% वाढली, मागणी 10% वाढली, म्हणजे मागणीची लवचिकता, मागणीची लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल, मागणीतील शेकडा बदल भागीला
किमतीतील शेकडाबद्दल भागीला किमती शेकडाबद्दल मागणीची लवचिकता बरोबर मागणीतील शेकडाबद्दल आहे 10%, 10% 10% भागीला किमतीतील 5%, 5 × 10 2 आहे, माग 2 आहे, मागणीची लवचिकता 2 म्हणजे एकापेक्षा जास्त, 2 म्हणजे एकापेक्षा जास्त, अशा प्रकारे मागणीची लवचिकता एकापेक्षा जास्त आहे, किमतीत बदल 5% आहे, इकडे 10, अशा प्रकारे किमतीत कमी बदल होतो, मागणीत मात्र जास्त बदल होतो, अशा प्रकारे किमतीत कमी बदल मागणीत जास्त बदल त्याला म्हणतात मागणीची जास्त लवचिकता असे म्हणतात. अशा प्रकारे तुम्हाला परीक्षेमध्ये तिसऱ्या म्हणजे लिहिलं की आकृती आडव्या अक्षा मागणी आहे, उभ्या अक्षा किंमत आहे. या ठिकाणी किंमत पी पासून पी वन पर्यंत 5% कमी झाली, मागणी यम पासून यम वन पर्यंत 10% वाढली, किमती बदल कमी आहे, इकडला जास्त आहे, म्हणून आता सूत्र आहे मागणीची लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागीला किमतीतील शेकडा बदल, मागणीची लवचिकता बरोबर 10% भागीला 5%, 2 × 5 × 10 2 म्हणजे एकापेक्षा जास्त, मागणीची लवचिकता एकापेक्षा जास्त. अशा प्रकारे मागणीची लवचिकता तिसरा प्रकार किंमत लवचिकच्या प्रकारामध्ये पहिला पूर्णपणे लवचिक, दुसरा पूर्णपणे अलवचिक, तिसरा जास्त लवचिक, चौथा जो प्रकार आहे किंमत लवचिक, नंबर 4 कमी लवचिक मागणी, कमी लवचिक मागणी, कमी लवचिक मागणी, लवचिकता एकापेक्षा कमी, लवचिकता लवचिकता एकापेक्षा कमी म्हणजे कमी लवचिक मागणी, कमी लवचिक मागणी. जेव्हा वस्तूच्या किमतीत जास्त बदल होतो, उलट आहे, जेव्हा वस्तूच्या किमतीत जास्त बदल होतो मागणी मात्र कमी बदलते, मागणीत कमी बदल होतो, जेव्हा वस्तूच्या किमतीत जास्त बदल होतो मागणीत मात्र कमी बदल होतो, तेव्हा त्या प्रकाराला कमी लवचिक मागणी म्हणतात. पुन्हा लक्षात घ्या, जेव्हा वस्तूच्या किमतीत जास्त बदल होतो मागणीत मात्र कमी बदल होतो, तेव्हा त्या प्रकाराला कमी लवचिक मागणी म्हणतात. उदाहरणार्थ आपण आकृती घेतली, आकृतींच्या आडव्या अक्षावर लांबी ओ एक्स, इकडे वाय, इकडे मागणी, इकडे उभ्या अक्षावर किंमत, किंमत सुरुवातीला एवढी किंमत होती, ओपी एवढी किंमत होती, ओपी एवढी किंमत होती, तेव्हा मागणी ओ एम एवढी होती, मागणी किंमत थोडी कमी झाली, किंमत जास्त कमी झाली, किंमत जास्त कमी झाली, किंमत जास्त कमी झाली, मागणी मात्र कमी बदलली. या ठिकाणचा स्लोप येईल थोडा जास्त, उतार जास्त स्पीड राहील, कमी लवचिक म्हणजे जास्त स्पीड आहे, इथे ए आणि बी, इथे पी वन, किंमत पी पासून पी वन पर्यंत कमी झाली, मागणी वाढली पण कमी वाढली, इकडला बदल 10% असेल, इकडला बदल 10%, इकडला बदल 5% असेल, ठीक आहे. आडव्या अक्ष पुन्हा इकडे कमी लवचिक मागणी, जेव्हा किमतीमध्ये जास्त बदल होतो, किमतीमध्ये जास्त बदल होतो मागणी मात्र कमी बदलते, त्याला म्हणतात कमी लवचिक मागणी म्हणतात. या आकृतीमध्ये आडव्या अक्षा मागणी आहे, उभ्या अक्षा किंमत आहे, डी डी मागणीचा वक्र हा कमी लवचिक मागणी वक्र आहे, कमी लवचिक मागणी वक्र, कमी लवचिक मागणी वक्र, लवचिकता एकापेक्षा कमी, लवचिकता लवचिकता एकापेक्षा, लवचिकता एकापेक्षा कमी. ए बिंदू स्पष्ट करतो की ओ पी एवढी किंमत होती तेव्हा मागणी ओ एम होईल, किंमत पी पासून पी वन पर्यंत कमी झाली 10% कमी झाली, मागणी यम पासून यम वन पर्यंत वाढली 5% वाढली, किमतीतील बदल 10%, मागणी बदल 5%, म्हणजे मागणीची लवचिकता बरोबर मागणीची लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागीला किमतीतील शेकडा बदल, किमतीतील शेकडा बदल, मागणीची लवचिकता बरोबर मागणी लवचिकता बरोबर मागणी शेकडा बदल 5% भागीला किंमत 10%, 10/5 म्हणजे 0.5, 0.5 मागणीची लवचिकता, लवचिकता बरोबर 0.5, 0.5 म्हणजे एकापेक्षा लवचिकता एकापेक्षा कमी, लवचिकता एकापेक्षा 0.5 एकापेक्षा कमी. अशा प्रकारे किंमत लवचिकतेचा चौथा जो प्रकार आहे कमी लवचिक, जेव्हा किमतीमध्ये जास्त बदल होतो मागणीत मात्र कमी बदल होतो तेव्हा त्या प्रकाराला कमी लवचिक मागणी म्हणतात. इकडला बदल पी पी वन हा 10% आहे, इकडला 5% आहे, म्हणून यातील मागणीतील शेकडा बदल भागीला किमतीतील शेकडा बदल, म्हणून 5% / 10% 5/10 म्हणजे 0.5 म्हणजे एकापेक्षा कमी, मागणीची लवचिकता ही एकापेक्षा कमी असते, असा जो प्रकार आहे चौथा
पहिला पूर्णपणे लवचिक, दुसरा पूर्णपणे अलवचिक, तिसरा जास्त लवचिक, चौथा कमी लवचिक, पाचवा जो प्रकार आहे एकक लवचिक, तर पाचवा प्रकार एकक लवचिक, एकक लवचिक मागणी लवचिकता एका बरोबर, एकक लवचिक मागणी म्हणजे लवचिकता एका बरोबर, लवचिकता एका बरोबर, एकक लवचिक मागणी जेव्हा वस्तूच्या किमतीत, जेव्हा वस्तूच्या किमतीत आणि वस्तूच्या मागणीत सारखाच बदल होतो, जेव्हा वस्तूच्या किमतीत आणि वस्तूच्या मागणीत सारखाच बदल होतो तेव्हा त्या प्रकाराला एकक लवचिक मागणी म्हणतात। जेव्हा वस्तूच्या किमतीत आणि वस्तूच्या मागणीत सारखाच बदल होतो, जेव्हा वस्तूच्या किमतीत आणि वस्तूच्या मागणीत सारखाच बदल होतो तेव्हा त्या प्रकाराला एकक लवचिक मागणी म्हणतात। आकृतीवरून जे स्पष्ट होईल, आकृतीच्या आडव्या अक्षावर, आकृतीच्या आडव्या अक्षावर मागणी आहे, उभ्या अक्षावर किंमत, उभ्या अक्षावर किंमत, वस्तूची किंमत ओपी असताना ओएम एवढी मागणी आहे, वस्तूची किंमत कमी झाली आणि वस्तूची मागणी वाढली, पी पी वन पर्यंत किंमत कमी झाली आणि मागणी यमपासून यमनपर्यंत वाढली, यमपासून यमनपर्यंत वाढली म्हणजे मागणी वक्र एकक, डी 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 मागणी वक्र ए आणि बी एकक लवचिक मागणी वक्र, लवचिकता एका बरोबर, लवचिकता एका बरोबर, लवचिकता एका बरोबर, लवचिकता बरोबर म्हणजे इकडला बदल 10% असेल, इकडला बदल 10% असेल, इकडल्या बदल 10% आहे, इकडल्या बदल 10% आहे। वस्तूच्या किमतीत 10% घट झाली, पी पासून पी वन पर्यंत किंमत कमी झाली 10%, मागणी यम पासून यम पर्यंत 10% वाढली, किमतीत 10% आहे, मागणी 10% आहे म्हणजे मागणीची लवचिकता बरोबर, मागणीची लवचिकता बरोबर, मागणीतील शेकडा बदल, मागणीतील शेकडा बदल भागीला किमतीतील शेकडा बदल, म्हणून मागणीची लवचिकता बरोबर, मागणीतील शेकडा बदल 10% आहे, किमती बदल 10%, दोन्ही 10 आहे, 10/10 म्हणजे 1, मागणीची लवचिकता, मागणीची लवचिकता 1, मागणीची लवचिकता 1 आहे, एका बरोबर आहे, एका बरोबर, एका बरोबर आहे। अशा प्रकारे या ठिकाणी आडव्या अक्षावर मागणी आहे, उभ्या अक्षावर किंमत आहे, डी डी मागणीचा वक्र आहे, एकक लवचिक मागणी वक्र आहे, पी पासून पी वन पर्यंत किंमत कमी झाली, किंमत 10% कमी झाली, मागणी यम पासून यम वन पर्यंत वाढली, 10% वाढली, किमतीत बदल 10%, मागणीत बदल 10%, 10/10 म्हणजे 1। अशा प्रकारे मागणीची एकक लवचिकता, अशा प्रकारे हे 5 प्रकार आहे, कोणते किंमत लव परीक्षेवर तुम्हाला किंमत लवचिकता म्हणजे काय, या किंमत लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा असा प्रश्न चांगल्या प्रकारे विचारू शकतो। या ठिकाणी तुम्हाला चांगला लिहित मागणीतील शेकडा बदलाचे, किमतीतील शेकडा बदलाचे असलेले प्रमाण म्हणजे मागणीची किंमत लवचिकता होय। या मागणीच्या किंमत लवचिक सूत्र मागणीची लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागीला किमतीतील शेकडा बदल हे सूत्र सांगितल्यानंतर जे प्रकार आहे 5, पूर्णपणे लवचिक, पूर्णपणे लवचिक, पूर्णपणे अलवचिक, पूर्णपणे अलवचिक, तिसरा जास्त लवचिक, चौथा कमी लवचिक आणि पाचवा एकक लवचिक, असे 5 प्रकार आहे। 5 प्रकार आपण उदाहरणासहित चांगल्या प्रकारे स्पष्ट केलेले आहे, 5 उदाहरणं आहे, 5 आकृत्या आहे, चांगले प्रश्न पाठ करा। हे जे 5 प्रकार आहे, हे 5 प्रकार एकाच आकृतीत दाखवता येते। आपण जे किंमत लवचिक जे 5 प्रकार पाहिले, या 5 प्रकारचे या आकृत्या आहे, या आकृती एकच काढता येते, 5 प्रकार एकाच आकृतीत दाखवतात। किंमत लवचिकतेचे 5 प्रकार, किंमत लवचिकतेचे हे वरील 5 प्रकार, 5 प्रकार एकाच एकाच आकृतीत दर्शविता येते। किंमत लवचिक जे वर प्रकार पाहिले 5, हे किंमत लवचिक हे वरील जे 5 प्रकार आहेत, 5 प्रकार एकाच आकृतीत दर्शविता येते, एकाच आकृतीत दर्शविता येते। आकृतीच्या आडव्या अक्षावर, आकृतीच्या आडव्या अक्षावर मागणी आहे, उभ्या अक्षावर किंमत आहे, उभ्या अक्षावर आडव्या अक्षावर मागणी किंमत आहे, 5 प्रकार एकाच आकृतीत येते,
आहे पूर्णपणे अलौकिक, पूर्णपणे लौकिक। ई म्हणजे लौकिकता, लौकिकता ई म्हणजे लौकिकता, अनंत आहे म्हणजे लौकिकता अनंत आहे, पूर्णपणे लौकिक, पूर्णपणे लौकिक, लौकिकता अनंत, लौकिकता अनंत म्हणजे अंत नाही, पूर्णपणे तर पूर्णपणे लौकिक जो मागणी वक्र आहे तो आडव्या अक्षाला समांतर असतो, पूर्णपणे लौकिक। दुसरा पूर्णपणे अलौकिक, पूर्णपणे अलौकिक काही बदललंच नाही, मालकाने ना बदल होणार, पूर्णपणे अलौकिक। लौकिकता शून्य, लौकिकता शून्य आहे, काही बदला किंमत किती कमी जास्त आली तरी मात्र मागणी बदलत नाही, म्हणून तो उभ्या अक्षाला समांतर असतो। अलौकिक मागणी वक्र उभ्या अक्षाला समांतर असतो, लौकिक मागणी वक्र आडव्या अक्षाला समांतर असतो। हे दोन्ही प्रकार मात्र जैन जीवनात दिसून येत नाही, म्हणजे पाच प्रकार। तिसरा आहे एकक लौकिक, तिसरा जो प्रकार आहे एकक लौकिक, एक लौकिकता एका बरोबर, एकक लौकिक, लौकिकता एका बरोबर, लौकिकता एका बरोबर म्हणजे मागणीची बदल तेवढाच, किमतीत बदल तेवढाच, म्हणजे एक येते म्हणून लौकिकता एक। नंतर आहे जास्त लौकिक, नंतरचा आहे तो जास्त लौकिक, जास्त लौकिक, जास्त लौकिक, कमी लौकिक आहे, जास्त लौकिक मला जास्त लौकिकता एकापेक्षा जास्त, लौकिकता एकापेक्षा जास्त आणि हा आहे कमी लौकिक, जास्त उतारले लौकिकता एकापेक्षा कमी, लौकिकता एकापेक्षा, लौकिकता एकापेक्षा कमी। या ठिकाणी बिंदूवर एवढी किंमत आहे, ठीक आहे। या ठिकाणी पाचही प्रकार आहे, पूर्णपणे लौकिक आडव्या अक्षाला समांतर, पूर्णपणे, पूर्णपणे लौकिक, पूर्णपणे लौकिक म्हणजे लौकिकता मोठ्या प्रमाणावर अनंत आहे, जर लौकिकता निर्माण जाते म्हणजे अनंत नाही, म्हणून पूर्णपणे लौकिक मागणी वक्र आडव्या अक्षाला समांतर असतो। हा उभ्या अक्षाला समांतर हे पूर्णपणे अलौकिक, किंमत कितीही कमी जास्त आली, वाढली कमी जास्त तरी किंमत लौकिकता मागणी मात्र बदलत नाही, हे जिवंत बदलत नाही, म्हणून उभ्या अक्षाला समांतर, पूर्णपणे अलौकिक वक्र हा उभ्या अक्षाला लौकिक उभ्या समांतर आहे म्हणजे लौकिकता शून्य। नंतर हे एकक लौकिक, ई बरोबर वन म्हणजे एक लौकिक, किंमती बदल तेवढाच आणि मागणी 10% तिकडे 10% इकडे, लौकिकता या ठिकाणी का बरोबर आहे म्हणून त्याला एक लौकिक मागणी वगैरे म्हणतात। नंतर हा जास्त लौकिक, लौकिकता जास्त, किंमत कमी बदल झाली, मागणी जास्त झाली, म्हणजे किंमती बदल 10%, मागणी बदल 20%, 20/10 दहा इंधून दोन, दोन आलं, दोन आलं म्हणजे एकापेक्षा जास्त, लौकिकता जास्त, जास्त लौकिक हे जास्त, जास्त लौकिक आणि हा कमी लौकिक, किंमत बदल कमी, कमी लौकिक, कमी लवचिक, कमी लवचिक, कमी लवचिक, जास्त लवचिक, हा एकच लवचिक। अशा प्रकारे लवचिकता अनंत, लवचिकता शून्य, लवचिकता एकक, एका बरोबर लवचिकता एकक, हे जास्त लवचिक आणि कमी लवचिक, अशा प्रकारे या किंमत लवचिकतेचे पाचही प्रकार एकाच आकृतीत दर्शवितात। परीक्षेने तुम्हाला चांगल्या प्रकारे हा प्रश्न जर आला तर चांगला बदल लिहिता येईल। जेव्हा वस्तूच्या किमतीत मोठ्या प्रमाणावर कमी बदल होतो, मागणीत मात्र मोठ्या प्रमाणावर बदल होतो, त्याला पूर्णपणे लवचिक मागणी वक्र असतात। पूर्णपणे लवचिक मागणी वक्र आडव्या अक्षाला समांतर असतो, पूर्णपणे अलौचिक मागणी वक्र उभ्या अक्षाला समांतर असतो, जास्त लवचिक मागणी वक्र थोडा पसरट स्वरूपाचा असतो, कमी लवचिक मागणी वक्र जास्त उतराचा असतो आणि हा मध्यम स्वरूपाचा असतो। अशा प्रकारे पूर्णपणे लवचिक, पूर्णपणे अलौचिक, जास्त लवचिक, कमी लवचिक, एकक लवचिक, किंमत लवचिकतेचे प्रकार आहे, किंमत लवचिकतेचे प्रकार आहे, चांगल्या प्रकारे अभ्यास करून ठेवा, परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारे लिहिता। अशा प्रकारे किंमत लवचिकता म्हणजे काय आणि या किंमत लवचिकतेचे प्रकार कोणते या संबंधी सविस्तर स्पष्टीकरण मी तुम्हाला या उदाहरणाकृतीसही चांगल्या प्रकारे स्पष्ट करून दिलेलं आहे। हे पाचही प्रकार एकाच आकृतीमध्ये येते, परीक्षेमध्ये प्रश्न विचारल्यानंतर चांगल्या प्रकारे आकृती काढून ठेवा। व्हिडिओ जरी जर तुम्हाला जसं शेअर केला असला घरी बसल्यानंतर तो व्हिडिओ व्यवस्थित पहा, पूर्णपणे व्हिडिओ पहा। मी जे तुम्हाला नोट्स दिलेले आहे हे नोट्स तुम्हाला तुमच्या चांगल्या कामी येऊ शकते, कारण जे आकृती आहे ह्या आकृत्या चांगल्या लिहावं लागते, अर्थशास्त्रामध्ये आकृत्या लिहिल्या तरच चांगले मार्क मिळते। तुम्ही इतर पुस्तक वाचू शकता पण मी जे नोट्स दिले हे नोट्स चांगल्या प्रकारचे आहे, MA लेवलचे नोट्स आहे, त्यामुळे आकृत्या सहित मी तुम्हाला स्पष्टीकरण करून दिलं। व्हिडिओ बघताना पूर्णपणे बघा, ज्या नाही अडचणी त्या मला विचारू शकता, पण चांगल्या प्रकारे लिहा, बुक समोर ठेवा, म्हणजे अशा प्रकारे तुमचं Unit 1 आणि Unit 2 चा बराचसा भाग मी सांगितला, तुम्ही एवढा जरी अभ्यास केला तरी तुमचे 40 मार्क पकलेले आहे
आणि बाकी 40 बाकी आहे, मी दर हप्त्याला 2-3 व्हिडिओ पाठवत आहोत. मी जे नोट्स दिलेले आहे चांगल्या प्रकारे अभ्यास करून ठेवा, बाकीचा भाग पुढच्या व्हिडिओमध्ये बघू.